नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे एप्रिल महिन्याचे पगार बिलाबाबत अतिशय महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यामध्ये भनिनी डी सी पी एस आणि सातव्या वेतन आयोगाची थकबाकी या सर्वांचा उल्लेख केलेला आहे तर कशाप्रकारे हे परिपत्रक आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओखालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला तर चला कशा प्रकारे आहे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो एप्रिल महिन्याचे पगार देयकाबाबत एक परिपत्रक निघालेलं आहे यामध्ये काही सूचना आहेत तर ह्या अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया की कशाप्रकारे या सूचना आहेत बघा देयक सादर करताना खालील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तर बघा एप्रिल दोन हजार एकोणीसच्या देयकामध्ये कर्मचाऱ्याचे शालार्थ आय डी यांच्या नावाखाली नमूद करण्यात यावेत ज्या कर्मचाऱ्यांना शालार्थ आय डी क्रमांक दिलेला नाही परंतु त्यांना मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याचे पत्र दिले आहे त्या पत्राची छायांकित प्रत देयकासोबत जोडण्यात यावी त्यानंतर दुसरा मुद्दा दिनांक एकतीस सहा दोन हजार एकोणीस रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची भनिनी कपात बंद करण्यात यावी त्यानंतर तिसरा मुद्दा बघा विहित दिनांकास व वेळेतच खालीलप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापकांनी किंवा लिपिकांनी अचूक देयके तीन प्रतीत सादर करावे त्यानंतर चौथा मुद्दा वेतन देयक संगणीकृत टंकलेखन केलेले असावे हस्ताक्षरात नोंद केलेले वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी त्यानंतर पाचवा मुद्दा बघा भविष्य निर्वाह निधीच्या रकमा जी पी एफ भनीनिवर्गणी व परताव्याची रक्कम एकत्रित नमून नंबर दोनमध्ये दर्शवण्यात यावी त्यानंतर सहावा मुद्दा बघा अंशदायी पेन्शन योजना डी सी पी एस रकमा दर्शवताना डी सी पी एस रेग्युलर आणि डी सी पी एस डिलेड आणि डी सी पी एस डी एरियस पने तरनतर, -plan, plan, आ, वशन, या रकमा स्वतंत्रपणे दर्शवून यांची एकत्रित बेरीज नमुना नंबर दोनमध्ये मध्ये द्यावी त्यानंतर नॉन प्लॅन प्लॅनच्या देयकासोबत मू अ मान्यता व सन दोन हजार सतरा अठरा या वर्षाची संच मान्यता व कपातीचे सर्व शेड्यूल देयकासोबत जोडावे त्यानंतरचा मुद्दा बघा वीस टक्के प्लॅनच्या देयकासोबत ऑनलाईन देयकाची प्रत अ मान्यतेची संच मान्यतेची प्रत मान्य शी अ यांच्या आदेशाची प्रत सोबत जोडावी देयकासोबत कपातीचे सर्व शेड्यूल जोडावे त्यानंतर वेतन देयकाच्या मुखपृष्ठावर शाळेचा शालार्थ आय डी संबंधित मुख्याध्यापकाचे नाव व लिपीचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा वेतनाचे मूळ व शिय यांचे संयुक्त खात्यामध्ये जर शिल्लक रक्कम असेल तर ती रक्कम माही एप्रिल दोन हजार एकोणीसच्या देयकामध्ये समायोजित करण्याची कार्यवाही करावी वरील बाबी असल्याशिवाय देयके स्वीकारली जाणार नाहीत याची सर्व मुळांनी नोंद घ्यावी त्यानंतर सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सातवा वेतन आयोगा माहे जानेवारी दोन हजार एकोणीस व फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दोन महिन्याच्या फरकाची रक्कम माहे मे दोन हजार एकोणीसच्या वेतन देयकात ज्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तिकाची पडताळणी लेखाधिकारी शिक्षण औरंगाबाद यांच्याकडून झाल्यानंतर दर दर्शवण्यात दर यावी माहे एप्रिल दोन हजार एकोणीसच्या देयकात कोणत्याही शाळेने फरकाची रक्कम दर्शवण्यात येऊ नये तर अशा प्रकारे सातव्या वेतन आयोगामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो दोन महिन्याचं एरियास आहे ते मेच्या पगारात देण्यात यावे अशा प्रकारचा आदेश देण्यात आलेले आहे तसेच देयकासोबत देयकाचा गोश्वारा पृष्ठभागावर जोडण्यात यावा व जी पी एफ व डी सी पी एफ एक स्वतंत्र शेड्यूल त्यावर शाळेचा शालार्थ आय डी नमूद करावा व सर्व देयके फाईल टॅग लावून सादर करावे या ठिकाणी स्वाक्षरी आहे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक जिल्हा परिषद औरंगाबाद तर मित्रांनो अशा प्रकारे हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे पाच चार दोन हजार एकोणीसला खाजगी अनुदानित अंशदा अनुदानित प्राथमिक शाळा जिल्हा औरंगाबाद येथील सर्व मुख्याध्यापक सूचित करण्यात येत आहे की माहे एप्रिल दोन हजार एकोणीसची ची नियमित मासिक वेतने माहे मार्च दोन हजार एकोणीसप्रमाणे दिनांक दहा चार दोन हजार एकोणीस ते अठरा चार दोन हजार एकोणीस या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने कार्यालयात खालीलप्रमाणे बँक शाखांनी हाय देयके स्वीकारले जातील अशा प्रकारचं हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे या परिपत्रकाविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपण जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद